नमस्कार, मी सुवर्णा जोशी. आठवड्याचा पहिला दिवस आणि सुपरफास्ट महाराष्ट्रमध्ये आपण आज दिवसभरात काय घडामोडी घडणार आहेत त्याचबरोबर आत्तापर्यंतच्या सगळ्या अपडेट बातम्या बघणार आहोत. आगामी लोकसभा निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी मातोश्रीवर बैठकींचं सत्र सध्या सुरूच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या स्वतः या बैठका होत आहेत. आज ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची ते स्वतः मातोश्रीवर बैठक घेणार आहेत. नितीन गडकरींनी पुन्हा एकदा स्वकीयांना कानपिचक्या दिल्यात. एकट्या माणसामुळे कामं होत नसतात, सामूहिक कार्याची गरज असते अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. त्यामुळे गडकरींचा रोख नेमका कुणाकडे होता याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. बारामतीचा गड पवार कुटुंबियांकडून हिसकावण्याचा इशारा काल अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. त्यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. बारामतीहून कुणालाही उभं राहू दे, जो सरस असेल जनतेच्या भल्यासाठी काम करेल तो जिंकेल असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. एकीकडे अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सुजय विखे पाटीलसाठी सोडणार का याबाबत अजून प्रश्नचिन्ह असताना रोहित पवारनं प्रवरा नगर इथं विखे पाटील सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. विखे पाटील आणि पवार हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. अशा वेळेस हे दोन चेहरे आलेत त्यामुळे जोरदार चर्चा सुरू आहे. पुण्यातल्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील 48 पैकी 43 जागा जिंकण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला होता. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा जिंगून तर्राट होऊन बोलणे असा खास समाचार आजच्या सामनाच्या अग्रलेखात घेतला आहे. नाशिकमध्ये ठाकरे चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या छगन भुजबळांचं शिवसैनिकांनी जंगी स्वागत केलं. तुतारी वाजवून भुजबळांचं स्वागत करण्यात आलं. नाशिकमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते या शोला उपस्थित होते. सांगोल्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या दुष्काळी परिषदेमध्ये बोलताना शरद पवार यांनी सरकारवर चौफेर टीका केली. यावेळी बोलताना भाजपकडून पंतप्रधान पदासाठी गडकरींचंच नाव येत असेल तर ते त्यांच्यासाठी धोक्याचं असल्याचं पवारांना वाटतंय आणि तसं पवारांनी बोलूनही दाखवलं. अमोल पालेकर प्रकरणावर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनीही प्रतिक्रिया दिली. देशात अघोषित आणीबाणी आहे, केंद्र सरकार संघाचा अजेंडा राबवतंय असा आरोप त्यांनी केला. बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर बघायला मिळाले. कारण होतं परळीतील ज्येष्ठ शिक्षक आबासाहेब वाघमारे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचं. या दोघांनाही एकाच व्यासपीठावर बघताच परळीकरांच्या मात्र भुवया उंचावल्या. जळगावमध्ये भाजपच्या शक्तीप्रमुखांचं संमेलन पार पडलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात एकही मोठा अतिरेकी हल्ला झाला नाही हे भाजप सरकारचं मोठं यश असल्याचं मत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केलं. गिरीश महाजनांनी या संमेलनात धुळ्यातील आमदार अनिल गोटे, अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपला कुणीही चॅलेंज करू नये आणि केलं तरी ते स्वीकारण्याची धमक आमच्यात आहे अशा शब्दांमध्ये महाजनांनी पवारांना लक्ष्य केलं. मावळ लोकसभेसाठी युतीचा उमेदवार म्हणून श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांनी विरोध केलाय. उमेदवारी न देण्यासाठी सगळ्या नगरसेवकांनी नितीन गडकरींना लेखी निवेदनही दिलंय. राहुरीमध्ये कंटेनर खाली येऊन एकाचा मृत्यू झालाय. राहुरीच्या कोल्हार गावात हा भीषण अपघात झालाय. मोटरसायकलवरील एकाला कंटेनरनं चिरडल्याची भीषण घटना घडली आहे. न्यायालयामध्ये शेतजमिनीचा निकाल लावंड कुटुंबियांच्या नावे लागल्यामुळे राग मनात धरून विरोधक किरण गिरमे आणि त्याच्या 11 साथीदारांनी लावंड कुटुंबियांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यामध्ये लावंड कुटुंबातील महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी छत्तीसगडच्या राजनांदगाव ते चंद्रपूरपर्यंत असणारे उच्चदाब वाहिनीचे काही टॉवर्स जाळल्याचा प्रकार घडलाय. तर सोबतच ट्रॅक्टर आणि टॉवरच्या तारा ओढणाऱ्या 3 मशीन्सही जाळण्यात आल्या. बुरोंडी बंदरातील मच्छीमारांनी काल अक्षरशः फायन या वादळाच्या आठवणींचा थरार अनुभवला. दक्षिणेकडून अचानकपणे आलेल्या वाऱ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पारंपरिक बंदरातील बोटी भरकटल्या. बोटींवर ते खलाशी समुद्रात बुडाले. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील मोहरी या गावातील गोसावी वस्तीजवळ बिबट्याचा वावर बघायला मिळालाय. चिरदरा परिसरामध्ये अर्जुन वन आणि गोरक्ष वन आपली जनावरं चारण्यासाठी गेले होते. बिबट्याने जनावरांवर हल्ला चढवला. या दोघांनी आरडाओरड केल्यामुळे बिबटे वनविभागाच्या दिशेनं पळून गेले.
राज्यात थंडीच्या कडाक्यानं उच्चांक गाठलाय. महाराष्ट्राचं नंदनवन असलेल्या महाबळेश्वरमध्ये आणि नाशकात सुद्धा काल पारा चक्क शून्यावर स्थिरावला. वाई साताऱ्याचं तापमान घसरलेलं आहे, 6 डिग्रीपर्यंत ते खाली आलंय. तर सांगलीनं थंडीचा 72 वर्षांचा विक्रम मोडलाय. सांगलीत 8.6° सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. गारेगार महाबळेश्वरने पर्यटकांना मनमुराद आनंद दिला असला तरी दुसरीकडे मात्र या थंडीने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. या तापमानात पर्यटकांची चंगळ झाली असली तरी शेतकऱ्यांची पिकं काळीकुट्ट पडताना पाहायला मिळत आहेत. जळगावमध्ये महामार्गावर हेल्मेट न घालणाऱ्यांना दंडात्मक कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. पत्नीला हेल्मेट न घातल्याप्रकरणी दंड आकारात असल्यानं व्यवसायानं शिक्षक असलेल्या पतीनं वाहतूक पोलिसांची हुज्जत घातली. नांदेडच्या मुखेड या तालुक्यातल्या जिरगा गावामध्ये मोबाईलचा स्फोट होऊन 8 वर्षाच्या मुलाला हाताची बोटं गमवावी लागल्याची गंभीर घटना घडली आहे. मोबाईलवर तो गेम खेळत असताना हा स्फोट झालाय. रत्नागिरीमधील खेड इथल्या स्वरूपनगरमध्ये चोरट्यांनी चांगला धुमाकूळ घातलाय. परिसरातील गोकुळ रेसिडेन्सीमधील 2 बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडले आणि 4.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले. गेल्या 2 दिवसांपासून थंडीचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे उत्तर भारत आणि दिल्लीतून येणाऱ्या गाड्यांना विलंब होतोय. थंडीचे दिवस असल्यानं भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्रतीक्षालयामध्ये प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणात गर्दी होती आहे. नागपुरामध्ये पेट्रोल संपलेल्या बाईकसाठी पेट्रोल मागितल्यावर वाद झाला आणि एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर चाकू हल्ला केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामध्ये अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीच्या आत्महत्येचा बनाव करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी पती आणि त्याच्या प्रियसी विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोघांनाही अटक झाली आहे. पोलीस आणि दरोडेखोरांमधल्या चकमकीला नवं वळण मिळालंय. विनायक दरोडेखोर नसून पोलिसांनी आधी त्याची हत्या केली आणि नंतर खोटा बनाव रचल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. वेंगुर्ल्यातील चिपी विमानतळावरून रोज 3 विमान फेऱ्यांसाठी नागरी हवाई उड्डाण मंत्रालयामध्ये बोली मागवली आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक अशा 3 शहरांशी यामुळे सिंधुदुर्ग हवाई मार्गाने जोडला जाणार आहे. एसटी महामंडळाने शिवशाही स्लीपर सेवेचे तिकीट 12 फेब्रुवारीला मध्यरात्रीपासून कमी केलं आहे. रत्नागिरीपासून सुटणाऱ्या मुंबई पुण्याकडील गाड्यांचं तिकीट हा 180 रुपये ते 240 रुपयांपर्यंत स्वस्त झालंय. औरंगाबाद शहरामध्ये आजपासून आणखी 7 सिटी बस धावणार आहेत. त्यांची संख्या 30 वर जाणार आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत 43 बस धावतील. सातारा देवळाई भागात विकास कामं सुरू करण्यासाठी महापालिकेनं पावलं उचलली आहेत. 600 कोटींचा DPR मंगळवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. तुळजाभवानी मंदिरामध्ये असलेल्या उत्पन्नातून भाविकांसाठी तसंच सामाजिक कार्यासाठी रक्कम खर्च न केल्यामुळे 8 कोटी रुपये प्राप्तिकर भरावा अशी नोटीस प्राप्तिकर विभागानं मंदिर समितीला बजावली होती. शासनाचे दुष्काळ भरपाईबाबतचे निकष संत्रा शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहेत. दुष्काळी भागासाठी शासनानं मदत दिली आहे, मात्र त्याचा संत्रा उत्पादकांना फायदा होणार नाही तर ओलीत पिकांनाही कोरडवाहू शेतीप्रमाणेच मदत देण्यात येते आहे. विदर्भवादी पक्ष आणि संघटनांनी एकत्रित येऊन विदर्भ निर्माण महामंचची स्थापना केली आहे. महामंचनं पहिल्याच सभेमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा संकल्प केलेला आहे. तेलंगणा सरकारतर्फे गोदावरी नदीवर बांधल्या जाणाऱ्या मेडिगट्टा या धरणासाठी जमीन देण्यास काही शेतकऱ्यांनी नकार दिला आहे, मात्र त्यांची जमीन बळजबरीनं अधिग्रहित करण्याचा प्रयत्न तेलंगणा सरकारकडून केला जातोय. बड्या थकीत कर्जदारांच्या वसुलीसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदारांचे मध्यवर्ती ठिकाणी फलक लावले आहेत. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी तुरंबे आणि नागाव इथं जिल्हा बँकेने हे आक्रमक पाऊल उचललं आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये उद्योगांना पाठबळ देण्याच्या धोरणाचा वस्त्रोद्योगाला लाभ मिळण्याची चिन्ह आहेत. शेतकऱ्यांचा कापूस हमीभावानं खरेदी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्यानं CCI ने कापूस खरेदीसाठी अर्थसंकल्पीय तरतूद 924 कोटीनं वाढवली आहे. राज्यातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये समाविष्ट असलेल्या पंचगंगा नदी प्रदूषणाविषयीचा उमाळा दिवसेंदिवस वाढत चाललाय.
पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखलं जाऊन ती पूर्ववत शुद्ध स्वरूपात वाहत राहावी यासाठी राजकीय नेते मंडळींनी लगबग वाढवली आहे. सरकारनं आधारभूत किमतीत खरेदी केलेला मका आता रेशन दुकानातून वितरित केला जाणार आहे. अंत्योदय योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गव्हामध्ये कपात करून त्याऐवजी 4 किलो मका दिला जाणार आहे. बजेटमध्ये शेतकऱ्यांना देऊ केलेली 6,000 वार्षिक मदत ही शेतकऱ्याची निव्वळ थट्टा असल्याचा आरोप काँग्रेसनं केला. याच्या निषेधार्थ काँग्रेस अनुसूचित जमाती सेलच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना 17 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट पाठवून निषेध नोंदवण्यात आला. गेली 2 दिवस उत्तर भारतात झालेल्या गारपिटीमुळे वाटाणा आणि मोहरीच्या पिकांना फटका बसलाय, पण गव्हाच्या पिकाला गारपिटीचा फारसा फटका बसलेला नसल्याची माहिती पुढे आली आहे. केंद्र सरकारनं यंदाच्या वर्षात डाळींच्या आयातीवर बंदी घालावी अशी मागणीच ऑल इंडिया डाळ मिल असोसिएशननं इंदोरनं केली आहे. सध्या देशात देशांतर्गत गरजा भागवण्यापुरता 250 लाख टन डाळींचा साठा असल्याचा असोसिएशनचा दावा आहे. मोदी सरकारनं या बजेटमध्ये मत्स्य विभाग कृषी खात्यातून स्वतंत्र केलाय. त्या खात्याचं स्वतंत्रपणे कामकाज इथून पुढे चालणार आहे. तशा अधिसूचनाही नुकत्याच केंद्रीय कृषी मंत्रालयानं काढल्या आहेत. येणाऱ्या काळात लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत कर्नाटकच्या जेडीएस काँग्रेस आघाडी सरकारनं आपलं बजेट शेतकरी केंद्रित ठेवलेलं आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी अर्थसंकल्पामध्ये कृषी फलोत्पादन, जलसंधारण, जलसंपदा, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, सहकार आणि पणनासाठी 43,853 कोटी रुपयांचा मजबूत निधी दिला आहे. काँग्रेसच्या कालखंडामध्ये गेल्या 10 वर्षात शेतकऱ्यांना अवघी एक वेळ कर्जमाफी मिळाली. भाजपच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतून येणाऱ्या 10 वर्षात काँग्रेसच्या कर्जमाफीच्या 10 पट रक्कम अर्थात 7.5 लाख कोटी रुपये मिळतील असा दावा भाजपनं केलाय. कोकणातल्या दापोली इथं 4.5 अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तब्बल 20 वर्षांनंतर सर्वात निचांकी तापमानाची नोंद इथं झाली आहे. तर गायब झालेल्या थंडीचं अचानक पुनरागमन झालंय, त्यामुळे निफाड, मालेगाव यासह नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्षाच्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते. पारा 3 अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेल्यानं मनमाड, मालेगाव, नाशिक या जिल्ह्यातील गावं गारठली आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामध्ये कनोली गावात गायींच्या गोठ्यावर विजेची तार पडून गोठ्यातील 9 गायी विजेच्या धक्क्यानं दगावल्यात. घटनेनंतर वीज वितरण कंपनीने अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या प्रकरणाची पाहणी केली. हिंगोली जिल्हा यंदा दुष्काळाच्या झळा सोसतोय. या जिल्ह्यामध्ये 3 तालुक्यांमध्ये अधिकृत दुष्काळ घोषित झालाय. त्याचवेळी वसमत आणि औंढा तालुक्यात दुष्काळाची तीव्रता जास्त असतानाही वसमतच्या केवळ 2 मंडळांमध्येच दुष्काळ जाहीर झालाय. खड्ड्यांमुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यासाठी रस्ता बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये टेक्सटाईल मटेरियलचा वापर करण्याचा प्रयोग परभणी जिल्ह्यात सुरू करण्यात आलाय. राज्यामध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून यामुळे रस्ते दीर्घकाळ टिकतील असा दावा करण्यात येतोय. टँकरग्रस्त गावाची पाण्यासाठी होणारी वणवण थांबावी म्हणून गुहागरमधील तरुणांनी एकत्र येत बोअरवेल लावलाय. त्यामुळे गावाचा पाणी टंचाईचा वनवास कायमचा संपण्याची चिन्ह आहे. उस्मानाबादमध्ये लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा म्हणून अणदूरच्या जव्हार महाविद्यालयानं पुढाकार घेतलाय. लोकशाही पंधरवड्यानिमित्त मतदार जनजागृती अभियान हाती घेण्यात आलंय. भुसावळ शहरातील यावल रोडवरील गांधी पुतळ्याजवळ काही लोक मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करण्यासाठी येत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचला आणि 3 संशयित आरोपींना मांडूळ जातीच्या सापांसह ताब्यात घेतलं. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यामध्ये राहणारा 40 वर्षाचा नरेश लांजेवार याचा मृतदेह सूर नदीच्या वाळूच्या ढिगाऱ्यात कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. मृतदेह मिळाच्या नंतर केवळ 24 तासाच्या आत आरोपींना अटक करण्यात भंडारा पोलिसांना यश आलंय. आरोपीच्या पत्नी आणि तिच्या 3 साथीदारांना अटक करण्यात आली आहे. हिंगोली इथं होणाऱ्या अटल महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. रेल्वे स्थानक परिसरातील भव्य मैदानावर विविध प्रकारच्या आजारांचे फलक लावून स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. गंभीर आजाराच्या रुग्णांना या शिबिरामध्ये पाठवण्यास सांगण्यात आलं आहे. पारंपरिक आदिवासी संस्कृती आणि परंपरेचं जतन करण्याच्या उद्देशानं नागपूर महापालिकेच्या वतीनं 2 दिवसाचा आदिवासी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. फुटाळा तलाव परिसरात हा आदिवासी महोत्सव रंगला.
ऑर्गॅनिक भाजीचं महत्व वाढावं आणि विषमुक्त भाजी सगळ्यांनी खावी याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा यासाठी नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी 1500 किलो ऑर्गॅनिक भाजी बनवली आणि त्याचं वितरण सुद्धा केलं. जेजुरीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर डायलिसिस अँड डायग्नॉस्टिक सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आलेल्या अद्ययावत रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. नाशिक पुणे महामार्गावरील बजरंगवाडीजवळच्या कामत हॉटेलजवळ युवकाचा गळा चिरून खून करण्यात आलाय. गजानन गावीत असं हत्या झालेल्या युवकाचं नाव असून तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचं समजत आहे. नागपूर जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या मोहम्मद हनीफ या कैद्याचा अचानक प्रकृती खालावल्यानं मृत्यू झाला. हनीफला जवेरी बाजार बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील अंजर्ले इथल्या प्रसिद्ध कड्यावरचा गणपती दर्शनासाठी मागील गणेश उत्सवानिमित्त भाविकांनी गर्दी केली होती. कड्यावरचा गणपती नवसाला पावणारा म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. सोलापुरामध्ये झालेल्या दरोडेखोर आणि पोलिसांच्या चकमकीची सीआयडी चौकशी होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मृत संशयित आरोपीच्या कुटुंबियांना हे आश्वासन दिलं. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 4 संशयितांविरुद्ध आज कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये पुनावणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भरत कुर्डे आणि अमित देगवेकर या चौघांविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. कर्नाटक राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी भाजप विरोधात ऑडिओ बॉम्ब टाकला होता. आता त्यांच्या विरोधात भाजपनं व्हिडिओ बॉम्ब टाकण्याचं जाहीर केलंय. कर्नाटक प्रदेश भाजप सचिव अरविंद लिंबावळी यांनी ही माहिती दिली. आज कॅगचा राफेल व्यवहाराबाबतचा अहवाल संसदेमध्ये सादर करण्याची शक्यता आहे. राजीव महर्षी हा अहवाल सादर करतील. कॅग सरकारला निर्दोषत्वाचं प्रमाण देऊन मदत करीत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. आंध्रच्या विशेष दर्जाच्या मागणीसाठी टीडीपीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू दिल्लीत धरणं धरणार आहेत. आंध्र प्रदेशाच्या विभाजनानंतर आंध्र प्रदेशवर अन्याय झाल्याची भूमिका नायडू यांनी घेतली आहे. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी पुन्हा गांधी परिवाराबद्दल बरळलेत. पंडित नेहरू केंब्रिज विद्यापीठात नापास झाले होते. गांधी घराण्यात कुणीच पदवीधर नाही असा धक्कादायक दावा स्वामींनी केलाय. भारत सरकारनं राम मंदिराबाबत कोर्टाची वाट पाहायची गरज नाही असा सल्ला सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला. तर 2020-2030 दरम्यान पाकिस्तानचे 4 तुकडे होतील. यातूनच पाकिस्तान नष्ट होणार आहे असं स्वामी म्हणाले. प्रियंका गांधींबाबत मत व्यक्त करताना आणखी एका भाजप खासदाराची जीभ घसरली. राहुलप्रमाणेच प्रियंकाही अपयशीच आहेत. त्या दिल्लीत असताना जीन्सटॉप घालतात आणि मतदारसंघात साडी नेसतात असे अखिलेचे तारे खासदार हरीश द्विवेदी यांनी तोडले. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज पहिल्यांदाच उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदेही असतील. या तिघांचं लखनौमध्ये भव्य स्वागत करण्यात येणार असून त्यांचा रोड शो ही आयोजित करण्यात आलाय. कर्नाटकमधल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधी घराण्याचे जावईव रॉबर्ट वाड्रांवर चौफेर हल्ला चढवला. रॉबर्ट वाड्रांची 3 दिवस ईडीनं कसून चौकशी केली आहे. नोकरी आणि शिक्षणातील 5% आरक्षणासाठी सुरू झालेलं गुर्जरांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी राजस्थानातील धौलपूरमध्ये राष्ट्रीय महामार्ग 3 वर रास्ता रोको केला. आता उर्वरित बातम्या. अबुधाबीने कोर्टातील 3री अधिकृत भाषा म्हणून हिंदी भाषेचा समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. यापुढे अरेबिक आणि इंग्रजीसह हिंदी भाषा तिथल्या कोर्टात वापरली जाणार आहे. या होत्या सुपरफास्ट महाराष्ट्रमधल्या सगळ्या वेगवान घडामोडी. बुलेटमध्ये इथेच थांबूया. पहा फक्त News18 लोकमत.